नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतोय चिंच खजुराची आंबट गोड चटणी. एकदम सोपी आहे, पटकन होणारी आहे. पटकन होणारी आहे म्हणण्यापेक्षा थोडासा वेळ घेतला तरी पण अतिशय सुंदर आहे, टिकाऊ आहे. आणि ही आपण भेळीला वापरू शकतो, पाणीपुरीसाठी वापरू शकतो, शेवपुरी करतो आपण त्याला आपण वापरू शकतो. एकदम मस्त होणारी आहे. तर बघूया आपण त्याने काय साहित्य लागेल. पण त्याआधी जर तुम्ही माझा अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटणाच्या बाजूला जे बेल आयकन आहे त्याला क्लिक केल्यामुळे काय होईल, ज्यावेळेला मी माझ्या नवीन रेसिपी अपलोड करते त्याच्या नोटिफिकेशनची बेल तुमच्या मोबाईलमध्ये वाजेल, त्यामुळे माझी रेसिपी तुम्हाला पटकन बघता पण येईल आणि तेवढी पटकन करता पण येईल. त्यामुळे बेल आयकनला नक्की क्लिक करा, असा सपोर्ट करत राहा. तर बनवूया आपण आता चिंच खजुराची आंबट गोड चटणी. चिंच खजुराच्या चटणीसाठी आपल्याला हवी चिंच हवी आहे. 100 ग्रॅम चिंच घेतलेली आहे, याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. पण आणि थोडेसे त्याच्यावरती जे काही धागे असतात ते काढून घेतलेले आहेत. संपूर्ण काढायची गरज नाही कारण आपल्याला नंतर गाळून घ्यायचं आहे. तर 100 ग्रॅम चिंच, 100 ग्रॅम खजूर, बी काढून घेतलेला आहे, बी काढून मोजून घेतलेला आहे हा खजूर, 100 ग्रॅम गूळ, अगदी 1/4 टीस्पून मी हिंगा घेतलेला आहे, 1 टीस्पून भाजलेली जिरा पावडर आहे, भाजून जिरा घेतला आणि त्याची पावडर केलेली आहे ही, 1/2 टीस्पून काश्मीरी लाल मिरची, 1/2 टीस्पून काळं मीठ, 1/4 टीस्पून सफेद मीठ, आपल्याला सायट्रिक ॲसिड लागेल 1/4 टीस्पून, आणि आपल्याला 1/2 लिटर पाणी लागेल याच्यासाठी चटणी करण्यासाठी. तर पाणी घेतलेलं आहे मी. चला आपण चटणी करायला सुरुवात करूया. मी पॅन तापत ठेवला आहे, याच्यात मी अगदी थोडंसं तेल घालणार आहे. तापल्यानंतर हिंग घालूया फोडणीला. जर हिंग तेलामध्ये थोडंसं आपल्याला याला परतून घेऊया आणि याच्यामध्ये गॅस बारीक करणार आहे मी आणि 1/2 लिटर पाणी घालायचं आपल्याला, ते घालून घेऊया. आणि याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत चिंच, खजूर, सगळं आपल्याला एकत्र घालायचं जात आहे आणि गूळ सम प्रमाणात घेतलंय मी. 100 ग्रॅमच्या याच्यात प्रमाणात घेतलेलं आहे हे सगळं. त्याच्याआधी काश्मीरी लाल मिरची पावडर, जिरा पावडर, भाजलेला जिरा आहे, भाजलेला जिरा करून पावडर घेतलेली आहे, काळं मीठ, काळं मीठ मी 1/2 टीस्पून घेतलेलं आहे, अतिशय सुंदर चव येते याने, आणि थोडंसं सफेद मीठ. आणि हे मी मिडियम फ्लेमवर शिजत ठेवणार आहे आणि हे एकदम छान आपल्या मऊ सगळं शिजलं पाहिजे आणि आणि हे पाणी सगळं आटलं पाहिजे आपल्या याचं. तर आपली ती चिंच आहे ती छान मऊ होईल, खजूर छान मऊ होईल आणि सगळं एकजीव होईल. त्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि ह्याला शिजत ठेवणार आहे मी मिडियम फ्लेमवर. छान उकळली आपल्या खजूर चिंच घातल्या आपण त्याला आणि ह्याच्यात मी आता घालणार आहे सायट्रिक ॲसिड, जे 1/4 टीस्पून मी म्हटलं त्याप्रमाणे 1/4 टीस्पून मी घालणार आहे. एवढंच घालायचं आहे, याच्यापेक्षा जास्त घालायचं नाही आहे. ते आपल्याला हे 3 महिने आपली ही चटणी टिकते म्हणून आपण सायट्रिक ॲसिड वापरतो आहे. आणि याला परत आपण झाकण ठेवायचं आहे आणि मऊ सूत शिजवून घ्यायचं आपल्याला. हे सगळं पाणी सगळं आटलं पाहिजे आपलं. बऱ्यापैकी आटलं आहे, झाकण काढूया. थोडंसं पाणी राहिलं आहे ते झाकण न लावताच आपण आटवून घेऊया म्हणजे काय होईल हे लवकर आटेल. खूप छान मऊ शिजलं आहे बघा, हे एकदा मऊ शिजेपर्यंतच आपल्याला ठेवायचं होतं. अगदी अजून 1-5 मिनटं आपण झाकण न ठेवता आपण आटवून घेऊया म्हणजे पाणी काढून टाकूया सगळं. 5 मिनटं झाली आहेत. मी 5 मिनटं स्वतः ढवळत होते हे चमचा फिरवत होते कारण ते लागू नये म्हणून.
गॅस बंद करणार आहे मी हे, कारण एवढी कन्सिस्टन्सी आपल्याला पुरेशी आहे. आणि हे आपण मग पूर्ण थंड करून घेणार आहोत. आणि मग ह्याचे आपण मिक्सरमध्ये त्याचं छान पेस्ट करून घ्यायची आपल्याला, ते थंड करून घेऊया. आपली चटणी थंड झाली आहे. मी आता हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे घालून घेणार आहोत. वाटून घेऊया. छान मिक्सरमध्ये आपण ही मऊसूत वाटून घेतली आपण ही. आता हिला आपण गाळून घेऊया. आणि डॅडी मी काय केलं आहे, एक भांडं घेतलं आहे, त्याच्यात ही गाळणी घेतली आहे. ह्याच्यात आपण गाळून घ्यायचं आहे. आणि हिला गाळून घ्यायचे. ही तुम्ही हाताने पण गाळून घेऊ शकता. आपण हे असं हाताने सुद्धा गाळून घेऊ शकतो. हे मी मोठं भांडं घेतलं आहे, कारण छोटा बाऊल होता, त्याच्यात गाळणी राहत नव्हती माझी, पण मग बाहेर पडतं ते त्याच्यातून, म्हणून मी मोठं भांडं घेतलं. आपलं हे गाळून घेऊन झालेलं आहे. एवढं हे जाड निघालेलं आहे ते आपण बाजूला टाकूया. आणि आपली ही पेस्ट, आपल्याला चिंचगुळाची चटणी ही आपल्याला इतकी सुंदर मिळालेली आहे. आणि ही आपली तयार आहे चिंचगुळाची चटणी. आता ही आपण चटणी बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये 3 महिने ठेवू शकतो, पण आपण ज्याला वापरायची आहे, म्हणजे कुठलाही आपल्या पाणीपुरी खाणार आहोत किंवा भेळ घेणार आहोत, तर त्यासाठी वापरायची आहे. त्याच्यासाठी कशी वापरायची ते सांगते मी तुम्हाला. आता चिंचगुळाची चटणी छानपैकी, खजूर, चिंच आणि गुळाची चटणी छानपैकी तयार आहे. आता ही आपण कशी वापरायची, ह्याच्यामध्ये पाणी आपण अजिबात घालायचं नाही आहे. तर आपल्याला वापरायच्या वेळेला काय करायची, ती काढून घ्यायची जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी. हे 2 चमचे घेतले, याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि ती मिक्स करून घ्यायची. एवढी पुरेशी आहे. आणि आपल्याला ही आपण ही चटणी आपल्या भेळला, पाणीपुरीला, कशालाही वापरू शकतो. पण ही चटणी आहे, याच्यामध्ये अजिबात पाण्याचा थेंबही नाही गेला पाहिजे, तरच ती आपली 3 महिने टिकेल. म्हणून ही चटणी आपण अशीच कंटेनरमध्ये भरून ठेवायची, टाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायची, 3 महिने आरामात चालेल. ही चटणी मी मला ज्या कंटेनरमध्ये काढून ठेवायची, कारण मला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची ही, आणि तर ती काढून घेतलेली आहे मी. आणि तिला मी ही अशी पॅक करणार आहे. आणि ही चटणी आता मी पाणीपुरीसाठी वापरणार आहे. अशी करून बघा तुम्ही, नक्की आवडेल तुम्हाला. तयार आहे आपली चिंच खजुराची चटणी. एकदम सुंदर आहे, पटकन होणारी आहे, कारण ती अगदी भिजत ठेवायला नको. तुम्ही शिजवली आणि थंड झाल्यानंतर ती वाटली की ती तयार होते, त्यामुळे तशी पटकन होणारीच आहे आणि एकदम टेम्पटिंग अशी आहे. तर नक्की करून बघा तुम्ही, नक्की आवडेल तुम्हाला. आणि तुमचे अनुभव नक्की आम्हाला कळवा, असाच सपोर्ट करत राहा. आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकनला क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील. माझ्या रेसिपीने असेच लाईक देत राहा, त्यांना असेच शेअर करत राहा. तुमच्या अशाच आशीर्वादांची गरज आहे, असेच आशीर्वाद देत राहा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.